अच्छा हे 50-50 हे सगळे कोणते घेतले तरी 100 प्रीमियम ब्रँडेड कुर्तीज येतात. तर ह्या ठिकाणी बघा सगळं सेल आहे 20-30. हॅलो, नमस्कार. शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे पनवेलमध्ये, पनवेल फेस्टिवल रॉटरी. बघा तिथं नाव दिलेलं रॉटरी पनवेल. तर आपण आज आलेलो आहे पनवेल फेस्टिवल बघायला आणि आतमध्ये काय काय ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि बॅक साईडला तुम्हाला तिकीट घर दिसत आहे. पार्किंगची जागा त्यांनी त्या साईडला केलेली आहे बाईकच्यासाठी पण. आणि म्हणजे पुढे गेल्यावरती तुम्हाला दिसेलच की गाड्या त्या ठिकाणी तुम्ही आणू शकतात कुठूनही आले तरी. तर आता आपण आत जाऊया आणि आत तुम्हाला काय काय पाहायला, खायला, फिरायला आणि मस्त खेळणे. तर चला आता आपण बघूया. तर बघा इथं तुम्हाला तिकीट असं भेटेल आणि आहे 30 एकाची. बॅक साईडला बघू शकतात तुम्ही पटेल ज्वेलर्स यांनी केलेलं आहे शॉप फेस्टिवलमध्ये, पनवेल फेस्टिवलमध्ये. तर बघू शकतात तुम्ही खूप छान छान डिझाईन आहेत. तरी हे किती अंदाजे असं किती तोड्यापर्यंत असेल? हे 25 तोड्यापर्यंत. हा वरचा 34 तोड्याचा. वाह, तो बघा किती सुंदर डिझाईन आहे. तुम्हाला इथं आल्यावरती पाहायला मिळतील जसे नेकलेस आहेत. तर बघू शकतात तुम्हाला जर घ्यायचं असेल तर इथं या, नाही तर त्यांच्या शॉपला या. तर बघा तुम्ही ह्या शॉपमध्ये जे तुम्हाला दाखवलेलं आहे तर हे सगळ्यात जास्त म्हणजे 34 तोल्याचं आहे. आणि तर बघू शकता हा हार असा दिसेल ज्यांना घ्यायचा आहे एवढ्या तोळ्याचा. एकदम कलरफुल डिझाईन आहे, तुम्ही बघू शकतात. बघा पूर्ण गोल्डचा नाही, आपण काही गोल्डचे पण पाहिलेले आहेत. आणि हा पूर्ण सेट आहे, सेट आहे 42 तोळ्याचा. 42 तोळ्याचा. कौनसा भी लिया तो अलग अलग प्राइस है? हाँ, ये सब हाफ वाला 250, फुल स्लीव वाला 300 का, लॉन्ग कुर्ता 450. अच्छा, ये पूरा कॉटन में? जी, हैंडलूम है. हैंडलूम में ये कितने? कॉटन में 500. ये कितने का बोला आपने? 5 में 2. ओके, फुल साइज है का एक्सेल डबल एक्सेल? उसका वेस्ट जो हो जाएगा ना 44 अक्रॉस जाएगा हाईएस्ट. डबल एक्सेल ये कितने का दिया? ये 950 का एक बॉटम. अच्छा, एक 950 का फुल फिल स्कर्ट आएगा, 28 का बॉटम, हैंडमेड आएगा, अजरक आएगा. अच्छा, अजरक डिजाइन वाला? नहीं, अजरक कॉटन आएगा. अच्छा, अजरक कॉटन प्रिंट्स वगैरह डिजाइन, ये जो बोलते हैं? हां, ये सब. सिर्फ प्लाजो है के और के? प्लाजो है, टॉप से कहां है चौहान? एक नंबर. ये कितने का? 150. हे कसे दिले? 1.5 साडे 500ला. छान, एकदम मस्त नवीन घुंगरू मध्ये. हे कितीच आहे? 350. कैसे दिया पर्स? 300 का. ये 300 का. और ये वाला छोटा? अलग अलग प्राइस? हाँ, अलग अलग प्राइस. और ये कैसे है इधर का? ये भी 300 का. और वो बड़ा वाला? वो
बुटाचं किचन बाटली वाव. ये कितने का भैया? ये उसे दिया 50. कौन सा भी चीज की अलग अलग है? सब अलग अलग है. ये वाला जो है ना ये तो 50 वाला है. अच्छा ये 50 50 का 40 है ये 50 है. और ये छोटा वाला 30 रुपये. आता हे ते लहान मुलांचं सेक्शन की जे अशा फेस्टिवलला आले की मुलांचं लक्ष इथंच वेधणार आहे. हे सगळे कोणतेही घेतले तरी 100. सगळे महाराष्ट्रीयन दागिने त्यात पाहिजे असेल तर मोतीची पण आहे, गोल्डनची पण आहे. आणि हे सगळं सेक्शन जे आहे 100 आहे. 300 तर बघा हा तनमणी हार जसं आपल्याला मोठा छोटा पाहिजे असेल पण 300 रुपयाला. तर आपण एक लेन झाली. आता बघा ही दुसरी लेन आहे. त्यानंतर असं येऊन परत तिसरी लाईन, चौथी लाईन. ह्या ठिकाणी शॉप आहेत आणि त्या साईडला कदाचित आता खाण्याच्या गोष्टी असतील. तर चला आता आपण एक एक बघूया. हे कोणसा वाला आहे? 7 सीट. अच्छा, 7 प्रकारची. 16 सीट आहे. पानके आहे का? गुलकंद पान. आचार कैसे दिया है? 100 रुपये पाव. सबका अलग अलग है. बोलिए टेस्ट कीजिए. कस भाव आहे पण? 150 ला पाव आहे बघा. तुम्ही इथलं कोणतंही घेतलं तरी 100 रुपयाला आहे. तर हे बघा, हे दोन घेतले 100 100 ला. 200 रुपये वरच्या साईडचे का सगळे? कडातले सगळे 200 ना. ते नेल्स वगैरे ते 100 रुपयाला. अच्छा, हे 100 ला आहे नेल्स. ज्यांना नेल्स घ्यायचे 100 ला. आणि हे 200. कसा दिला धूप? 140 ला 200 ग्रॅम. काढी 55 मिनिटात, 135 काढ्या येणार त्यामध्ये. अच्छा, एक दाखवतो तुम्हाला फ्रेग्रन्सनी. हे स्वतः मॅन्युफॅक्चर राहिला पनवेललाच आहे आपण. अच्छा, पनवेललाच आहे. अगरबत्त्या आणि अजून काय काय तुमच्याकडे? बरंच आहे मॅडे. मूर्त्यांचं पण कलेक्शन असतं. ओके, 2 दिवसात मूर्त्यांचं कलेक्शन टोटल येईल. हा भीमसेन कापराची अगरबत्ती, ओरिजिनल भीमसेन. वास येतोय. सेक्टर 22. काय नाव शॉपचं तुमचं? माय शॉपनिक. हे माझं ऑनलाईन शॉप आहे. माझं सगळं कलेक्शन ऑनलाईन असतं. हे आपलं कलेक्शन आहे. यामध्ये सगळे अगदी प्रीमियम ब्रँडेड कुर्तीज येतात. किती एक्सेल पर्यंत? हे अगदी
3XL वगैरे पर्यंत आहेत. 3XL एकदम सुंदर ब्रँडेड कुर्ती, याच्यामध्ये अगदी इंटरलॉक सिस्टीम सहित हे सगळ्या गोष्टी येणार. म्हणजे कुठलीही कटिंग जिथनं कशी प्राइस केलेली आहे, प्राइस रेंज आपली सगळी डिफर आहे. अगदी 200 पासनं तुम्हाला तर 2000 पर्यंत सगळ्या गोष्टी आहेत का आता तुमच्याजवळ? इथे तर सध्या म्हणजे आता स्टॉल्स आहे लावलेले नाही, पण माझ्याकडे आहे, असतात अवेलेबल 200 पासून. त्याशिवाय आपल्याकडे ऑनलाईन माझी एक वेबसाईट आहे www.myshopnik.com, त्याच्यावरती तुम्ही जाऊन पण कलेक्शन चेकआउट करू शकता. ओके, नक्की या. बिलकुल, थँक्यू. कोणसा भी लो सो, छोटा बडा कोणसा भी 100 रुपयाला. छोटे बच्चों का है 50 रुपए. कितने साइज का है, सबके लिए कि प्री साइज? कैसे दिया? 650. और एक ही कलर में है कि ऐसा अलग अलग मल्टी कलर में भी रहता है? 650 नेवी ब्लू. कैसे दिया लेकिन चाय? 570 का है, 470 में आएगी. 100 रुपए ऑफ. 100 रुपए ऑफ किती ना? शुगर फ्री है. अच्छा, 570. 570 ला पड़े. 100 है और फ्री है. कौन सा भी लिया तो 200. और ये ऊपर का 250 रुपए. 250 का प्योर कॉटन है. हाँ, श्रिंक नहीं होएगा ये सब. फक्त 200 रुपये. 500 रुपये बघून घ्या एकदम. कसा दिला? कोणताही 500 ला? याच्या खाली काय लेगिन्स पण आहे का फक्त वरचा कुर्तीस? फक्त लेंगा जॅकेट टाईप 500 ला सगळे. तर ह्या ठिकाणी बघा सगळं सेल आहे. 20, 30, 30, 30, 30, नंतर 200, 150, 60. तर ह्या ठिकाणी आल्यावरती तुम्ही आले तर तुम्हाला हे घेता येईल. खूप छान छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छान छान छोटे छोटे प्लेट पण आहेत. छान आलेले आहेत बघा, किती सुंदर दिसतंय बघा. 200 रुपयाला. आपला सेक्शन खाण्याचा, तर बघू शकता तुम्ही आता तिथं व्हेज, नॉन व्हेज किंवा अलग अलग प्रकारचे स्नॅक्स, कुल्फी, गोला. चला आम्ही पहिल्यांदाच मंचुरियन घेतलेलं आहे. 50 रुपयाला ना? 50 रुपयाला.
चटणी लठे वाया मजराजी कामे प्रगतील सारे माजी चटणी लठे वाया मजराजी बसेल गोष्टी सांगत आजी बसेल गोष्टी सांगत आजी मज शेजारी मौजीच वाटेवारी पडू आजारी मौजीच वाटेवारी आज आपण पाहिलेलंच आहे. तुम्ही आता बघतायत माझ्या बॅक साईडला सगळे शॉप जे खाण्याचे आहे व्हेज नॉनव्हेज आम्ही काही गोष्टी घेतलेल्या आहेत. तुम्ही इथं आल्यावरती तुम्हाला आवडेलच की इथं तुम्हाला काय काय खाण्यासाठी इथं तुम्हाला खाऊन घरी जेवणाची गरज राहणार नाही. इतक्या छान छान गोष्टी आहे, खूप छान आहेत. आम्ही पण काही घेतलेलं आहे. तर बघा आता हे 31 तारखेपर्यंत कदाचित राहणार आहे पनवेल फेस्टिवल, जे पनवेल आणि कावटेच्यामध्ये खांदेश्वर म्हणून आहे, तर त्या भागात आहे. म्हणजे तुम्ही आले तर तुम्हाला हे दिसेलच सगळं. लहान मुलांसाठी पाळणे वगैरे सगळे प्रकार आहेत खाण्याचे आणि घरगुती वस्तूंचे स्टॉल वगैरे सगळे विक्रीचे आपण पाहिलेले आहे. तर नक्की विजय द्या. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.